नमस्कार बालमित्रांनो मी सम्राट अशोक मराठी विद्यालय सोलापूर या शाळेतील सहशिक्षिका गंगणे मॅडम बोलत आहे आज आपण इयत्ता तेसरीतील परिसर अभ्यास या पुस्तकातील इ धडा चौथा दिशा आणि नकाशा पाहणार आहोत मुलांना या पू धड्यामध्ये आपण पहिल्यांदाच नकाशा पाहतो आहे नकाशा पाहिल्या की भीती वाटते पण नकाशा इतका सोप्पा भाग खरंच नाही आहे कारण नकाशावरून आपण खूप काही माहिती मिळवू शकतो आज आपण आपल्या सोलापूर जिल्ह्याचा नकाशा फक्त बघून घेऊयात म्हणजे आपल्याला नकाशाशी मैत्री वाढेल आपल्याला नकाशा मित्रासारखा वाटेल कारण त्यातून खूप काही माहिती आपल्याला सोलापूरविषयी मिळणार आहे चला तर मुलांनो आता आपण मायासोबत ह्या नकाशाचा अभ्यास करूयात तुम्हीही हे, हे पान उघडून मायासोबत अभ्यास करा या सोला नकाशामध्ये सर्वात उजव्या बाजूला सगळ्यात वर सोलापूर जिल्हा असं लिहिलेलं आहे ह्या नक हे आहे ह्या नकाशाचं नाव त्याच्याखाली लिहिलेले तालुके सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण या नकाशामध्ये काय पाहणार आहोत हे त्याचं नाव आहे त्याच्याखाली सगळ्यात महत्त्वाची सूची आपण याला नकाशाचा प्राण म्हटला तरी चालेल कारण ही सूची जी आहे ती ह्या नकाशातील संपूर्ण माहिती आपल्याला देते आता ह्या न सूचीमध्ये आपल्याला लिहिले राज्य सीमा ती कोणत्या चिन्हाने दाखवलेली आहे ते चिन्ह आहे जिल्ह्याची सीमा कोणत्या चिन्हाने दाखवलेली आहे त्याची ना माहिती आहे तालुक्याची सीमा छोटे 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 टिंब -चोट जवळजवळ दिलेली म्हणजे ही त्याची चिन्ह आहे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आणि तालुक्याचं मुख्य ठिकाण कोणत्या चिन्हाने दाखवलं आहे याची माहिती या सूचीमध्ये दिली आहे या नकाशाच्या डाव्या बाजूला वरती दिशांचे बाण आहेत याचा अर्थ असा होतो की वरती जी दिशा आहे ती उत्तर आहे नकाशाच्या खालची दिशा आहे ती दक्षिणेची आहे उजवा हाताची आहे ती पूर्वेची आहे आणि डाव्या बाजूची आहे ती पश्चिमेची आहे या दिशावरून आपल्याला कळतं की आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेकडे कोणते जिल्हे आहेत दक्षिणेकडे कोणते जिल्हे आहेत पूर्वेकडे कोणते जिल्हे आहेत पश्चिमेकडे कोणते जिल्हे आहेत कळायला मुलांनो आता आपण नकाशाच्या मुख्य भागाकडे जाऊयात जो, जो फिकट पिवळ्या रंगाने रंगवलेला आहे हे आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील तालुके करमाळा बार्शी माढा माळशिरस पंढरपूर मोहोळ उत्तर सोलापूर सांगोला मंगळवेढा दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यातील तालुके त्यानंतर आपण सगळ्यात पहिल्या सूचीमध्ये दिलं होतं राज्य सीमा हे चिन्ह या नकाशात कुठं आहे पहा बरं सापडलं ते आहे सगळ्यात खाली कुठं आहे कर्नाटक राज्य दक्षिण बाजूला बघा कर्नाटक राज्याची सीमा याचा अर्थ आपल्या सोलापूर जिल्ह्याला लागून दुसरं राज्य सुरू आहे हो दक्षिणेकडे ते आहे कर्नाटक राज्य आणि तसंच थोडासा भाग तसा पूर्वेकडे पण गेलेला आहे कर्नाटक राज्याचा त्यानंतर आपण बघूया जिल्हा सीमा त्याच्यानंतर सगळीकडे जिल्ह्याची सीमा पश्चिमेकडे उत्तरेकडे आणि पूर्वेकडे दिलेली आहे त्याच्या आजूबाजूला आपल्याला दुसरे जिल्हे पाहायला मिळतात जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कुठे आहे पहा उत्तर सोलापूर त्यानंतर तालुक्याची मुख्य ठिकाणं त्यांनी सांगित दिशा आपल्या नकाशामध्ये दाखवलेली आहेत याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते जिल्हे आहेत पश्चिमेला कोणते जिल्हे आहेत पूर्वेला कोणते जिल्हे आहेत आणि दक्षिणेला कोणते जिल्हे आहेत तर मुलांनो हा नकाशा नीट लक्षपूर्वक पहा अभ्यासा आणि मी तुम्हाला थोडे प्रश्न विचारते त्याची उत्तरं या नकाशात शोधा पहिला प्रश्न या नकाशाचे नाव काय या नकाशातील सगळी माहिती सांगणारा नकाशातील महत्त्वाचा घटक कोणता या जिल्ह्याच्या पूर्वेकडे असणारे जिल्हा कोणता उत्तरेकडे असणारे जिल्हे कोणते पश्चिमेकडे असणारे जिल्हे कोणते आणि आपला सोलापूर जिल्हा कोणत्या राज्याच्या शेजारी आहे आणि आपल्या जिल्ह्यातील तालुके एकूण किती आणि त्यांची नावे हे शोधा आणि या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत घेऊन काढा